गावदेव दही सर प्लीज अपने विनंती है का जितेंद्र साहब या अपन मंचावर उपस्थित हुआ। जितेंद्र गोलंदाजी पर देखने को मिल जाएंगे खिलाड़ी जमा मुकाबला। मुकेश सर जी को आप देख रहे टूर्नामेंट के करता था और तमाम कमेटी मेमरान और दोस्तों जिन्होंने मेहनत ली है पाड़ील मुकेश पाड़ील प्रशांत पाड़ील बलेश घरत दिबो पाटकर साहब ये तमाम कमेटी मेमरान आज और उम्मीदमान कमेटी मेमरान जिन्होंने इस टूर्नामेंट को सजाया। दोस्तों हर बार इस टूर्नामेंट पर मौके हमें मिलते हैं हमारी पसंद उमेर मान क्रिकेट क्लब जिन्होंने दोस्तों ये लाजवाब क्रिकेट को सजाया। ऊपर वाला इनकी तमाम मुसीबतों को दूर करे। आज हमारे बीच हरी सर जी नहीं है मगर उनकी यादों में इस टूर्नामेंट का आगाज और दोस्तों जो व्यक्ति चली जाती है उनकी यादें हमारे दिलों में उतर जाती हैं। कट करने जा रहे थे ओमकार मगर बैट और गेंद का कोई समय नहीं गेंद विकेट कीपर के दस्तानों में दैतर का एक और सितारा है ओमकार मगर दोस्तों देखना होगा कि आज अपने टीम के लिए योगदान कितना दे पाएंगे ओमकार। ये मुकाबले पांच पांच ओवर के खेले जाएंगे। पहला मुकाबला इकवीरा नायगांव ने गवाया बैटिंग गेंद दी और गेंद दी गेंद को खेल दिया कवर पर रनआउट का मौका था थ्रो डायरेक्ट हिट करने गए मगर गेंदबाज उस गेंद को कलेक्ट करते तो थोड़ा ओमकार के लिए घातक हो सकता था मगर अच्छी रन विकेट दोनों बल्लेबाजों के द्वारा। इसे गन के साथ रंग सिंह किया घाव देवी दही सर टीम की राह के पहुंचते हुए तीन रनों पर बिना कोई नुकसान के। स्ट्राइक पर ऑन साइड पर गेंद को खेल दिया गेंद ने ऊंचाई ज्यादा ली है लंबाई भी ज्यादा गेंद सी मारेगा के बाहर छह रनों के लिए फरार। शुक्रिया डीजे थैंक यू। जब टॉस बॉक्स में टॉस हुआ गया था तो दहीसर गावदेवी दहीसर की टीम ने पूछा कप्तान ने कि हम 60 से 70 रन बनाएंगे मगर वही परेशान इस मैदान पर बल्लेबाजी करनी होगी। फिर से ऑन साइड पर बीट विकेट पर खिलाड़ी बन गया दर्शक दर्शक बन गया दीवाने दर्शनी सिक्सर कमांड ही है। शुक्रिया डीजे थैंक यू धन्यवाद। इसके बाद तीसरा मुकाबला फिर चौथा मुकाबला आएगा। हमारे तमाम स्पॉन्सर तमाम कमेटी मेमरान जिन्होंने बहुत मेहनत ली है अगली गेंद बैक टू बैक तीसरे सिक्सर के लिए जा रहे थे मगर वाइट यॉर्कर एक लाजवाब गेंदबाजी स्विंग एंड मिस गेंद विकेट कीपर के दस्तानों में ओवर नंबर खेल समाप्त होता हुआ पहला रन संख्या है गावदेवी दहीसर टीम की 15 बिना कोई नुकसान के। आइए एक संगीत सुनते हैं फिर मैदान पर आते हैं। शुक्रिया। दूसरे ओवर की शुरुआत गेंदबाजी पर आएंगे देवेंद्र जितेंद्र ने पहला ओवर अफ्रीका मगर दो बेहतरीन सिक्सर बल्लेबाज के द्वारा देखने को मिले थोड़े से महंगे साबित हुए अपने गेंदबाजी पर मगर अब दोस्तों कहते हैं ना ये क्रिकेट का खेल है
अनिश्चित का खेल बना है, कभी भी पलटवार ले सकता है। पहला मुकाबला आपने देखा जहां पर एक भी रन आएगा, पहले बल्लेबाजी करते हुए 43 रन बनाई, 44 का लक्ष्य था उत्तन बॉयज की टीम के सामने, और वहां पर मैकमिलन का कैच छोड़ना मगर अपनी टीम के लिए घातक की घंटी बजाने की तरफ थी, और वहां पर वो घातक की घंटी बज चुकी और एक भी रन आएगा टीम वहां पर फरवाजीत के छाए में जाती हुई नजर आई। कैच विन द मैचेस है देवेंद्र, अगली गेंद ओमकार के लिए, अच्छी गेंद दी, गेंद को मोड़ दिया ऑप्शन से लेकर मिड विकेट पर क्षेत्र में गेंद जाती हुई, जब तक गेंद को फील किया जाएगा दूसरे रन की मांग है, दूसरा रन भी पूरा किया जाएगा। अच्छी रन विकेट दोनों बल्लेबाजों के द्वारा, इस दो रन के साथ गावदई जैसर टीम की रन संख्या 17 रनों पर जाती हुई। बहुत ही बेहतरीन मुकाबले हैं, अगली गेंद आउटसाइड पर मिड विकेट पर फेंक दिया है ओमकार के बल्ले से, मगर गेंद वन बाउंड सी मारेका के बाहर, 4 रनों के लिए फरार। कम ऑन डीजे, शुक्रिया डीजे। कर्णधार संपर्क साधायचा आहे। विजय बाडी सर जी, दुसरा षटकांचा खेळ पुन्हा चालू असताना आपण पाहतोय तमाम क्रिकेट रसिकांचा धाव संख्या 21 जावा, गावदेवी दहिसर 11 या संघाची आपण पाहतोय बिनबाद, सुंदर असा सामना खुडला जातोय, आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा अपेक्षकांचा आलेल्या पाहुण्यांचा मनपूर्वक अधिक स्वागत। स्क्रीन बोर्ड बॅट का किनारा और सीधी गेंद विकेट पर जाकर मंडी हुई, ओमकार का खेल समाप्त होता हुआ, पहली सफलता मिलती हुई देवेंद्र टीम का गेंदबाज को और पहला विकेट का पतन होता हुआ गावदेवी दहिसर टीम का। कमांड दीजिए, शुक्रिया जी। उमेरमान क्रिकेट आणी मत पसंद उमेरमान क्रिकेट क्लब आयोजित हरिसर जी ऑलराउंडर ट्रॉफी 2023 में आए हुए तमाम क्रिकेट प्रेमी तमाम दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत, और डीबीएन लाइव से तमाम दर्शक जुड़े हैं देख रहे सुन रहे हो तमाम दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत। और दोस्तों ये पहला दिन आप देख रहे हैं 25 मार्च 2023 का ये महासंग्राम, कल आने वाली 26 मार्च 2023 का ग्रैंड फाइनल दिन होगा इस टूर्नामेंट का, और कौन बनेगा चैंपियन, कौन होगा बेस्ट बॉलर बेस्ट बैट्समैन मालिका वीर, एक लाजवाब टूर्नामेंट आपके सामने पेश किया जाता हुआ तमाम हमारे उमेमान क्रिकेट क्लब की जानी से। और दोस्तों ये क्रिकेट का नाम एक बेहतरीन प्रसंगा देवी माते के नाम पर है, और दोस्तों ये ग्राउंड बहुत ही मेहनत के बाद ये तमाम कमेटी मेम्बरान ने संभाल के रखा है, तमाम हमारे नगर सेवा का करण सर जी, आप जा कहीं भी हमारे कॉम बॉक्स में आने की कृपा करें, करण सिंह सर जी। अच्छी गेंद गोल्ड लाइन से उछाल ले देवी, हल्का सा खेल दिया गेंद मिड ऑफ पर मिड विकेट क्षेत्र में जाती हुई, टर्टी सर्कल के अंदर गेंद को रोका जाएगा, एक रन रोकने में नाकाम रहेंगे खिलाड़ी, इस एक रन के साथ रन संख्या 22। न्यू बैटर रियाज मैदान पर अपने एक रन के साथ खाता खोलते हुए और एक दहिसर का खिलाड़ी, और ये तमाम खिलाड़ी थॉमस डायस के प्रदर्शन में खेले हुए खिलाड़ी नजर आएंगे, और ये रिवर्स खेलने में गए मिस टाइम शॉट, खिलाड़ी थे वहां पर पकड़े गए, दूसरा विकेट का पतन ना कुछ अपने आप से कमांड लीजिए। गीतेश थे वहां पर रिवर्स खेलने गए मिस टाइम शॉट, बल्ले पर गेंद आई नहीं, शॉर्ट मैन के थर्ड मैन के खिलाड़ी के हाथों में एक कैच, दूसरा विकेट का पतन गावदेवी दहिसर 11 टीम का। और दोस्तों हम चर्चा कर रहे थे थॉमस डायस इखला जवाब खिलाड़ी बहुत इंजर्ड में थे, अब जरूर वो इंजर्ड से दूर होते हुए नजर आएंगे, और जरूर से
कुछ ही दिनों के बाद उनका खेल का जलवा हमें देखने को मिल जाएगा। बड़े बड़े सितारे टेनिस के आज बहुत ही नाम कमाते हुए, जिसे आप देख रहे हैं अन्ना का और एक सितारा प्रशांत घरत सर जी अब गोवा के अंदर अपने खेल का जलवा, और 200 बड़े बड़े टूर्नामेंट के आगाज चल रहे हैं। ये तमाम खिलाड़ी सही सलामत रहें, ये उपेक्षा ऊपर वाले के सामने रहेगी कि खेल अच्छा हमें देखने को मिले, हमारे देश का, हमारे एरिया का नाम रोशन हो ये खिलाड़ी के द्वारा। साई गेंद, न्यू बैटर मैदान पर गए हैं, रन आउट का मौका है, रियाज बाल बाल बच गए। अगर डायरेक्ट हिट होता तो बल्लेबाज को भी लौटना पड़ता। ओवर नंबर 2 का खेल समाप्त होता हुआ, 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 23। ये ओवर एक लाजवाब आया, मगर दोस्तों कहते हैं ना, विकेट जब गिरते तो गुच्छे में गिरते, साझेदारी जमती है तो ये मैच बन जाता है। ये करना होगा क्योंकि आपके पास बचे हैं 3 ओवर का खेल, मगर 2 ओवर की समाप्ति के बाद 23 स्कोर अच्छा है, 2 विकेट गवाई है गांवदेवी दहिसर इंग्लैंड टीम ने। चलिए नेक्स्ट मैच, दोनों टीमों के कप्तान टॉस बॉक्स में तैयारी में रहे। बहुत ही बेहतरीन मुकाबले हैं, शुक्रिया डीजे अली का तमाम क्रिकेट सिकंद प्रेक्षक अली पवन तो मन मन पूर्वक हार्दिक स्वागत है। न्यू गेंदबाज जितेंद्र आएंगे गेंदबाजी करने के लिए, स्ट्राइक करेंगे साई, नॉक स्ट्राइक पर है रियाज, एक अच्छी साझेदारी जोड़नी होगी, एक टारगेट खड़ा करना होगा खाड़ी टीम के सामने। गांवदेवी दहिसर बना, आप देख रहे खाड़ी के पीछे मुकाबला लड़ना होगा, झगड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे दोस्तों। शॉर गेंद बैट का किनारा का गेंद थर्ड मैन पर आ रही है, जब तक खिलाड़ी उस गेंद का पीछा करते हुए गेंद निकल जाएगी बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए फरार। कम ऑन डीजे, शुक्रिया डीजे। शॉर्ट गेंद थी, पुल करना चाहते थे, बैट का लगा फाइन लेग और थर्ड मैन के खिलाड़ी को छीती हुई गेंद डीप फाइन लेग का बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए फरार होती हुई नजर आई। साई के बल्ले से आया एक बेहतरीन चौका, रन संख्या 27, 27 रनों पर, तीसरा ओवर पकड़ी पर चलता हुआ जितेंद्र गेंदबाजी बारे। अगली गेंद साई के लिए, राइट मोड़ से गेंदबाजी होती हुई, बेहतरीन मुकाबला चलता हुआ इन द बैचेज खाड़ी द्वारा गांवदेवी दहिसर के बीच। शॉर्ट गेंद थी, बैकफुट पर गए, पॉइंट के खर्चे ऊपर से खेला 1-2-3, मगर गेंद थोड़ी सी रुक जाएगी और फिर थोड़ी सी मटी ऊपर है दोस्तों, ये 2 रन के साथ स्कोर आगे सकता हुआ 29 रनों पर, 29 रन लगे हैं, तीसरा ओवर चलता हुआ, 2 विकेट गवाए हैं गांवदेवी दहिसर टीम ने, मगर एक साझेदारी जोड़नी होगी साई और रियाज को इस मैदान पर। साई प्रयत्न कर रहे हैं, मेहनत करनी होगी और दोस्तों मेहनत बिना सब कुछ अधूरा है, मेहनत होगी तो फल मिलेगी, मेहनत नहीं होगी तो कुछ भी नहीं मिलेगा, ये क्रिकेट का रस ही है, ये कभी कभी खुशी तो कभी गम वाला क्रिकेट है। साई की अगली गेंद जितेंद्र द्वारा, शॉर्ट गेंद थी, ऑन साइड खेलना चाहते थे, पुल करना चाहते थे, मगर वाइट यॉकर गेंद थी, थोड़ी सी नीचे रहती हुई गेंद सीधी विकेट कीपर के दस्तान में, डॉट बॉल। अच्छी गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ, स्क्वायर लेग अंपायर आप देख रहे हैं अमर सर जी को, उसके बाद विनर नायर सर जी, मेन अंपायर, ऑन फील्ड अंपायर हमारे, और थर्ड अंपायर के रूप में हमारे अजीत सर जी। कोई रिव्यू नहीं मिलेगा ये ध्यान में रखिए, कोई भी टीम को कोई रिव्यू नहीं है, जो भी अंपायर का निर्णय आएगा वो मानना होगा। जैसी आवाज हमारी थर्ड अंपायर की निकली तो अजीत सर जी का भी आवाज आया, थर्ड अंपायर नहीं है। एक बेहतरीन टूर्नामेंट का आगाज आपके सामने है, डीप इन लाइव कवरेज आप देख रहे हैं प्रवीण पाटिल और उनकी तमाम टीम।
शॉर्ट गेंद पुल कर दिया, मिड विकेट पर गेंद जा रही है, डीप विकेट पर खिलाड़ी तैनात है, तब तक गेंद को कलेक्ट करके थ्रो आएगा, दूसरे रन की मांग है, हां ना में रनआउट का मौका बन सकता है, थ्रो खास नहीं था, थ्रो अगर सही होता तो बल्लेबाजों को एक को तो लौटना पड़ता, एक तरफ या साई थे एक तरफ रियाज थे, दोनों में से एक को डगआउट का रास्ता नापना पड़ता, मगर दोस्तों कॉलिंग अच्छी होनी चाहिए, यस नो वेट, ये कॉल टूटा तो आपका दिल टूटेगा मैदान के अंदर, आप डगआउट में आराम करने के लिए आ जाएंगे, क्योंकि कॉलिंग अच्छी होनी चाहिए। चलिए बैट तुरंत गेंद दांत में दे, गांव देवी दही सर बना डबाजे सा खाड़ी के बीच ये मुकाबला आप देख रहे हैं, आज के दिन का ये दूसरा मुकाबला, पहला मुकाबला आपने देखा था इक्वीरा नायगा बना उत्तन बॉयज के बीच, और जहां पर उत्तन बॉयज ने जीत हासिल की इक्वीरा नायगा को मात दी, यहां पर दूसरा मुकाबला चलता हुआ दिव्य लाइव में तमाम दर्शक हमें जुड़े हैं देख रहे हैं सुन रहे हैं, वो तमाम दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत है तमाम कमेटी मेहमान की जानी से, तमाम टूर्नामेंट की जानी से, एक लाजवाब टूर्नामेंट ऑलराउंडर ट्रॉफी 2023 का ये महासंग्राम, शॉर्ट गेंदी कदमों का इस्तेमाल कर खेलना चाहते थे, गेंद ने गुड लाइन से उछाल ली, गेंद विकेट कीपर के दस्तान में, ओवर नंबर 3 का खेल समाप्त, रन संख्या बनी है 32, आने वाली 12 गेंदों का खेल बाकी है, सुनते एक मधुर संगीत फिर आते हैं डीजे। शुक्रिया डीजे, थैंक यू गावदेवी एक्सर टीम, अपन आलिया सिंध सुरी आमच्या टॉस बॉक्स मध्ये या, कॉम बॉक्स मध्ये या अशी तुम्हाला विनंती करतो, समालोचन पेक्षा मध्ये आणि गोरबंदर गोरदेव गोरबंदर संघ आपल्याला विनंती आहे आपण टॉस साठी या, अगली गेंद शॉर्ट गेंद ओवर पिच गेंद की फुल टॉस बनाकर खेलने का रनआउट का मौका है, ये डायरेक्ट देखिए अभी भी रनआउट रन बन सकते हैं दोस्तों, कॉलिंग अच्छी नहीं थी, और हमारे उमेर मान के और एक मास्टर के बेहतरीन खिलाड़ी जीपी सर खरनादार है कप्तान है, जीपी सर आइए आप, नहीं तो हमारा ये डगआउट खाली खाली लग रहा है, सूना लग रहा है, आपसे विनंती है कि हमारे डगआउट को आप भर दे, एक बेहतरीन व्यक्ति है जिन्होंने हमारे लिए बहुत बड़ा योगदान दिया हर बार, और भी गेंद बनाकर गेंद को खेल दिया लॉन्ग आउट बार, जब तक गेंद को फील किया जाएगा तो उसे खिलाड़ी बबल हुए, दूसरे रन की मांग है, रनआउट का मौका हो सकता है, बेहतरीन कवर है, जयप्रकाश पाटिल सर जी ऊपर जेपी सर आपसे विनंती है कि आप आइए हमारे डगआउट में, मंच पर आपको आना होगा, और राहुल सर जी और एक बेहतरीन खिलाड़ी हमारे प्रशांत सर जी के बंधु, और वाकई में दोस्तों लेजर में विकेट कीपिंग की बात की जाए और ऑन फील्ड की बात की जाए तो खिलाड़ी कैसा होना चाहिए वैसा होना चाहिए, वैसे हमारे अदुल राहुल सर जी उनका भी आगमन हुआ है, बड़े बड़े सितारे आज इस मंच पर देखने को मिल जाएंगे, गेंद को खेलना चाहते थे आउट साइड पर, मैं इस टाइम शॉट होता हुआ गेंदबाज खुद कैच करनी चाहिए, क्या ड्रॉप, निगाह होनी चाहिए गेंद पर, साई और रियाज के बीच में तालमेल होने चाहिए दोस्तों, कहते हैं ना तालमेल नहीं तो आपका थोड़ा सा डिक्शन टूट जाएगा मैदान के अंदर तो दिक्कतें पैदा होगी आपकी टीम के लिए, वो दिक्कतें नहीं होनी चाहिए पैदा मैदान के अंदर, क्योंकि आपकी कॉलिंग अच्छी है तो मैच आप बना सकते हैं, और खिलाड़ी की निगाहें गेंद पर हो तो ये कैच आप बना सकते हैं, और कैच विन द मैचेस है, उत्तन बॉयस अपन गुड़े जाऊ नका
ऑफ साइड पर गेंद को खेल दिया है, गेंद जारी मिड विकेट के क्षेत्र में, जब तक गेंद को फील किया जाएगा। साई और रियाज थोड़े से बड़े शॉट के लिए जा रहे हैं, मगर गेंद बल्ले पर बराबर आ रही नहीं, हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे मगर लाइन और जमीनी की शेयर करते हुए गेंद मिड विकेट के क्षेत्र में जाती हुई। एक रन के साथ इसको जा पहुंचता हुआ टडी सिक्स, 36 रनों पर, चौथा ओवर प्रगति पर है। आखिरी 7 गेंदों का खेलाना बाकी रियाज के लिए, अगली गेंद आउटसाइड खेलने गए, मिस टाइम शॉट है, गेंद अलाउंस में गिरेगी। जब तक डीप से स्कॉल एक से खिलाड़ी आएंगे, गेंद को कलेक्ट करेंगे, 2 रन आसानी से पूरे हो जाएंगे दोनों बल्लेबाजों के द्वारा। और इस 2 रन के साथ इसको 38 रनों पर जाता हुआ ओवर नंबर 4 का खेल समाप्त होता हुआ। आखिरी ओवर की कहानी क्या रहेगी, मगर एक संगीत के बाद मैदान पर आएंगे कमांडीज। शुक्रिया डीजे ब्रिज पाटिल सर जी और जज घरत सर जी, आपसे विनंती है कि हमारे डगआउट में आए, मंच पर उपस्थित हो जाए आप। रोशन पाटिल सर जी, बड़े बड़े खिलाड़ी, बड़े बड़े हमारे योग्य मेहमान जिन्होंने बड़ा योगदान दिया है। और दोस्तों ये मंच आपके बिना अधूरा है, आप है तो ये मंच की शोभा है, और ये दर्शक है तो हमारे 38 दावा 4 षटकों का खेल पूर्ण होते। शेवर का षटक अपन पाऊ या कौन गयू नहीं ना, किसके खंधे पर जवाबदारी रखी जाएगी। बहुत ही बेहतरीन टूर्नामेंट का आगाज, मकरन मात्रे सर जी आपसे विनती है कि आप भी हमारे डगआउट में आए, मंच पर आइए, आप इस मंच की शोभा बढ़ाइए प्लीज। आप आज टूर्नामेंट में बाहर आई, आप आज टूर्नामेंट में 4 चांद लगने चाहिए। यजमान पाटिल सर जी, जयप्रकाश सर जी, बड़े बड़े युक्तियों को मैं आवाज दे रहा हूँ, और आपसे ये मंच बढ़ेगा, आपसे ये मंच की शोभा बढ़ेगी, इस टूर्नामेंट की शोभा बढ़ेगी। आप नहीं तो ये मंच की शोभा खाली खाली है, ये मंच अधूरा है। इतने शाह है गेंदबाजी करने के लिए, आखिरी वो लेकर स्ट्राइक पर है साई, नॉक स्ट्राइक पर है रियाज। ये खराब गेंद को छेड़छानी है, नो बॉल का इशारा अंपायर द्वारा। अगली गेंद होगी, ये टूर्नामेंट है फ्री हिट, अगली गेंद है ये टूर्नामेंट है सुपर हिट, अगली गेंद है फ्री हिट। और दोस्तों कहते हैं ना एक मराठी में बिकावत है, उगा डोए पहानी पुरता चेंडू आए फ्री हिट। साई के पास मौका था, मौके को बनाया, गेंद को भेज दिया सीमा रेखा के बाहर, साई नावा था बैंड शटगार, कम ऑन डीजे। शुक्रिया डीजे, मखन माखरे जी सर जी का आगमन होता हुआ। सर जी आपका तिल के गहरा से इस्तकबाल, स्वागत है आपका, मना मना पूर्वक आधिक आधिक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। अगली गेंद साई के लिए, आप साई का बल्ला बोला, गेंद ऑन साइड पर, स्कोर पर खिलाड़ी है, ले लिया कैच, साई की खेली को लगा दिया विराम, एक तेरी है तो एक मेरी है, कमांड डीजे। शुक्रिया डीजे, न्यू बैटर मैदान आता यतीन, न्यू बैटर साई की जगह लेने जा रहे हैं। 4 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है, स्कोर 45 रनों पर जाता हुआ। 4 गेंदों में कितने रन बनेंगे, पहली मुकाबले में बने थे 43, दूसरा ये मुकाबला चलता हुआ। शॉर्ट गेंद थी, अंपायर खेलना चाहते थे मगर गेंद शरीर को लगी है, जब तक एक रन पूरा होता हुआ लेग बाय का इशारा अंपायर विनर सर जी का आता हुआ। एक बेहतरीन ऑफिशियल अंपायर जिन्होंने डी नाइट और बेहतरीन अंपायरिंग, बेहतरीन गेंदबाज रहे लेफ्ट हाथ के गेंदबाज, अपने गेंदबाजी में अच्छे अच्छे बल्लेबाजों को नचाया,
बड़ी बड़ी टीमों में खेला, उसके बाद स्क्वालेक अंपायर आप देख रहे हैं अमोल सर जी को, जिनकी बात की जाए उतनी कम है दोस्तों। इक्खे नगर बांद्रा का टूर्नामेंट मुझे याद है, शिवसेना ट्रॉफी खेली जा रही थी, डे नाइट मुकाबला था। अमोल सर जी की गेंदबाजी में और उसके बाद विकेट कीपिंग, उसके बाद भरत वाघेला, अब सर जी वाकई में क्या बल्लेबाजी की थी दोनों, एक तरफ ऐसा मुकाबला लग रहे थे कि वो मैच और एक मैच तो जोनस की बल्लेबाजी खे नगर कोलगेट ग्राउंड की, एक बॉल में चाहिए थे 6 रन, मगर बल्लेबाज ने जरूर शॉट अच्छा खेला था। शॉर्ट गेंद ही पुल कर दिया आउटसाइड, मिड विकेट पर खिलाड़ी है, मगर खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने, दर्शनी सिक्सर, कम ऑन डीजे। शुक्रिया डीजे तुकाराम घरत सर जी, आपल्याला विनंती करतो आप आमच्या मंचावर या, विनय पाटील सर जी आपसे भी विनंती है कि आप भी हमारे डगआउट में आए प्लीज, साई साई अध्यक्ष है, ये तमाम व्यक्तियों आपके बिना ये मंच अधूरा है, अपन अमशैया मंसावरिया, और रियाज के बल्ले से बैक टू बैक दूसरा सिक्सर आता हुआ और वाकई में लाजवाब शॉट, कम ऑन डीजे। शुक्रिया, ट्राई है, जब शुरुआत होगी दूसरी विनिंग की, आइए विजय पाटिल सर जी की आवाज अगली आएगी आपके सामने, स्कोर है 58-59 रनों का टारगेट है यहाँ पर इंटरप्राइजेस खाड़ी टीम के लिए, क्या जवाब मिलेगा, ईट का दबाव पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से देना होगा और दोस्तों बड़ा गहरा अंधेरा है, पार को चीर कर रास्ता बनाना होगा, ये मुकाबला जीतना होगा तो मेहनत करनी होगी, पसीने गंवाने पड़ेंगे, मगर ये मुकाबला गावदी दहीसर या फिर इंटरप्राइजेस खाड़ी के पक्ष में जाएगा, ये सुनवाने के लिए माइक्रोफोन बनाएंगे मेरे अजीज दोस्त और मेरे बेहतरीन सर अन्नाड़ा की बुलंद आवाज विजय पाटिल सर जी। साठ धावान आवान अपन बगितर गेल जीटी इंटरप्राइजेस खाड़िया संघासमोर
जीटी इंटरप्राइजेस खाडिया संघासमोर आपण बघितलं तर 59 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय आणि या स्पर्धेला ज्यांचं बहुमूल्य असं सहकार्य लाभलं ते म्हणजे सचिन हरेश्वर गरत माजी नगरसेवक बहुजन विकास आघाडी संतोष कनोजिया शक्ती प्रॉपर्टी अँड डेव्हलपर्स त्यानंतर आपण बघितलं तर नरेश कृष्ण पाटील वसई केबल इंटरनेट विवेक कृष्ण पाटील पालघर जिल्हा सहसचिव शिवसेना भरत कृष्ण पाटील जी ॲडव्होकेट भरत जयराम घरत शैलेंद्र हरिचंद्र घरत त्यानंतर रुबाब मेन्सवेअर सार्थक अनिरुद्ध पाटील यूट्यूब आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून गौरांश जगदीश घरत युगांत देवेंद्र घरत मकरंद गजानंद म्हात्रे सन्मानचिन्ह आपण पाहतोय त्यानंतर मकरंद गजानंद म्हात्रे मनोज पाटील पाण्याची सोय आपण बघतोय त्यांच्या माध्यमातून नरेश कृष्ण पाटील वसई केबल इंटरनेट सेवा ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळाले त्यानंतर नेटची सुविधा नवीन वैजनाथ गरत कुमार सदानंद पाटील निलेश वैजनाथ गरत दिशांत कैलास पाटील विजय विवेक पाटील विनय विवेक पाटील तर यांच्या माध्यमातून आपण अनेक नेटची सुविधा आपल्याला उपलब्ध झाले किरण तुकाराम बांग प्रतीक प्रिंटर्स जयेश तुकाराम गरत मॅन ऑफ दी मॅच टी शर्ट भरत रामभाऊ पाटील मॅन ऑफ दी मॅच कॅप ओमकार टूर्स अँड ट्रॅव्हलचे मालक कल्पेश सदानंद पाटील व उमेळमानचे 10 ओनर्स यांचा सर्वांचा मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्यानंतर दर्पेश मधुकर पाटील आई पद्मावती क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून मालिकावीर बॅट ही आपण पाहतोय त्यानंतर जितेंद्र नाईक ओम ब्रह्मदेव गोडदेव आगरी मास्टरचे खेळाडू ज्यांच्या माध्यमातून स्कोरबुक आपण उपलब्ध झालेला आहे मैदानासाठी आपण बघितलं तर सहकार्य करणारे उमेळमान क्रीडा संकुल कमिटी महेश गोविंद गरत भुलेश नामदेव पाटील दिनेश काशीनाथ पाटील संजय विजय पाटील पंकज तुकाराम पाटील या सर्वांचा पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. चला सामन्याकडे जाऊया. टार्गेट आहे एसटी इंटरप्राइजेस खाडिया संघाला 59 डावांचं आणि पहिल्या षटकासाठी आमंत्रित केलंय गोलंदाज आशुतोष. तर एका साईडला आपण बघितलं तर हितेश आणि जितेंद्र पहिला चेंडू यावेळी बघितला तर नेमकी खाली राहिला आहे. हो एक डाव सिंगल पूर्ण केली 59 डावाचं आव्हान आहे. षटकार चौकांचा पाऊस पाडावा लागेल. फिल्डिंग कडे जर आपण पाहिलं तर एक साईडला फाईन लेग आहे. पॉइंट मध्ये खेळाडू एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ मिडॉन मध्ये खेळाडू आपण पाहतोय. दोन प्लेयर आपण बघितलं पहिल्या पॉवर प्ले मध्ये बाहेर असणार आहेत. दुसऱ्या षटकामध्ये 3 खेळाडू बाहेर असू शकतात. अशा प्रकारचं फील्ड आपण बघितलं. एक खेळाडू आपण बघितला मिड ऑन कडे आहे. मिड विकेट रिजन मध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अशा प्रकारचं मंत्र क्षेत्ररक्षण लावलं गेलंय. जीटी इंटरप्राइजेस खाडी संघ प्रथम फलंदाजी करत असताना समोर आपण बघितलं गावदेवी दहिसर हा संघ ज्यावेळी नाव पुढे येतं त्यावेळी थॉमस डायस नावाचा खेळाडू नक्कीच आपण सध्याच्या कडीला पाहतोय. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्याच्या नावाचा बोलबाला राहिलाय असा खेळाडू गावदेवी दहिसरकडून आपण पाहिलाय तो म्हणजे थॉमस डायस. पुढचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर व्हाईट रोकड टाकण्याचा प्रयत्न लेफ्ट हँडर गोलंदाज आहे. चांगला गोल चेंडू हाताळला गेला. फलंदाज आपण बघितला तर ऑप्शनच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना दोन खेळाडू मात्र आपण बघितले एस टी इंटरप्राइजेस खाडिया संघासाठी एका साईडला आपण बघितला तर हितेशला तर एका साईडला जितेंद्र. हा चेंडू खूपच बाहेर टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना व्हाईटचा इशारा यावेळी मात्र आपल्याला पाहायला मिळाला. अवांतर धाव. प्रत्येक चेंडू खूप महत्वपूर्ण असणार आहे आणि हे जे पहिले दोन पॉवर प्लेची जी षटकं आहेत ही खूप महत्वपूर्ण आहेत. जीटी इंटरप्राइजेस आपण पाहतोय नक्कीच आणि यावेळी बघितला गडी बाद गॉन पहिला धक्का पहिला यावेळी गडी बाद होत असताना आपण बघितलं. चला डीजे कडे जाऊया एक धूनला घेऊया आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स जोडूया. ए भाऊ तुला काय झालं काय झालं काय झालं मला सांग. ए झालं गेलं लय झालं लय झालं लय झालं आता था तुम्ही तरी तुला छळलंय म्हणलंय तुम्ही कळलंय तुम्हाला
पहिला कडी आपण बघितला तर बाद झाला जीटी इंटरप्राइजेस खाडी संघाचा एक मोठं लक्ष्य आपण बघितलं तर सामने घना अंधेरा आहे पार चिरकर रस्ता बनाना पड़ेगा। अब रस्ता बनाने के लिए आपको यहाँ पर अच्छी बल्लेबाजी करनी पड़ेगी। तर आपण बघितलं तर 59 धावांचं आव्हान आणि त्या आव्हानाचा पाठला कशा प्रकारे करतायत चांगली गोलंदाजी। मात्र आपण बघितलं तर गडी बाद होतोय क्रमांक 1 चा गोलंदाज आशुतोष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँडर गोलंदाज। यावेळी आपण बघितला तर अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र आपण बघितलं शरीरावरती आदळतो पायावरती बाईचा इशारा आपण बघितला तर येतोय लेग बाईचा आणि एक धाव पूर्ण केली गेली एका धावेने। आता धावसंख्या मात्र 1 ने वाढते। पहिला षटक मार्गस्थ आहे आणि पहिल्या षटकामध्ये धावा येणं फार जरूरी आहे परंतु धावाचा वेग मंदावला आहे कारण त्याचं कारण आहे गोलंदाजाने अप्रतिम गोलंदाजी केले अचूक टप्प्यावरती मॅरिटवरती गोलंदाजी यावेळी आपल्याला पाहायला मिळते। पुढचा चेंडू यावेळी आर्या पार चेंडू जातोय सीमा रेषा पार आणि हा आलाय चेंडू निधीलाय जोंदनी षटकार। धन्यवाद डीजे। पहिल्याच चेंडू आपण बघितला तर यावेळी पहिला षटकार मात्र पाहायला मिळाला फलंदाजीच्या माध्यमातून आणि अशा प्रकारची फलंदाजी आपण बघितली तर जी टी इंटरप्राइजेस खाडी या संघाला करावी लागेल। सामना सोपा नाही आहे पण सामना सोपा होऊ शकतो जर तर क्रिकेटमध्ये थारा नाही आहे प्रत्यक्ष तुम्हाला मैदानावरती खेळ तुम्हाला दाखवावा लागेल आणि ज्या ज्यावेळी तुम्ही खेळ दाखवतील त्यावेळी तुमचा संघ नक्कीच विजय होऊ शकतो। एका षटकाचा खेळ समाप्त होतो धावसंख्या आपण बघितली तर जवळजवळ 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात। डीजे कडे जाऊया धुन घेऊया आणि पुन्हा एकदा दुसरा षटकार घेऊया। धन्यवाद डीजे। पहिल्या षटकाचा खेळ मात्र पूर्ण होतोय पहिल्या षटकानंतर धावसंख्या आपण बघितली तर 1 गडी बाद धावसंख्या 10 पाहायला मिळत आहेत। जर सरासरी पाहिली तर पहिल्या षटकात कमीत कमी अजून 5 धावा यायला होत्या परंतु 10 धावा पूर्ण झाल्यात आणि 1 गडी बाद धावसंख्या 10 आपण बघितलं तर जी टी इंटरप्राइजेस खाडिया संघ फलंदाजी करत असताना गावदेवी दहिसरा संघ प्रथम फलंदाजी करणारा संघ होता आणि जर पाहिलं तर स्कोरवरती 59 धावाचं आव्हान दिलंय। गोलंदाज आलाय नवीन ओमकार एक ओमकार देसाई जो मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये एक सर्वोत्तम फलंदाज आपण पाहतोय तर एका साईडला आता ओमकार सारखा गोलंदाज मैदानावरती आलाय। क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेट खूप मोठ्या लेवलला आपण बघतोय टेनिस क्रिकेटमधील भल्या भल्या मोठ्या मोठ्या स्पर्धा आपण पाहतोय सर्वांना मोहित टाकणारा सर्वांना आनंद देणारा खेळ म्हणजे क्रिकेट आणि फक्त क्रिकेट। गोलंदाजी मार्कवरती आलाय ओमकार आणि षटक क्रमांक 2 आपण पाहतोय। पुढचा चेंडू आपण बघितलं तर थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता सोडून दिलाय फलंदाजाने। 2 पंच आपण बघितलं तर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। एका साईडला आपण जर बघितलं तर विराल नायर आणि एका साईडला जर आपण बघितलं तर अमल वेतसकर हे 2 संघ पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत। पालघर जिल्ह्यामधील मोठ्या मानाच्या स्पर्धा सातत्याने या पंचांच्या मार्फतून आपल्याला पाहायला मिळत आहेत। यावेळी हा चेंडू लेगच्या बाहेर होतो आहे लँड होतोय आणि जर पंच बघितलं तर वाईटचा इशारा देत आहेत। तर एका साईडला आपण तिसरे जर पंच पाहिले तर एका साईडला अजितजी मात्रे एक नामांकित पंच आपण पाहतोय। असे 3 पंचाचा पॅनल या स्पर्धेला जहीरबाई माझ्याला जोडले गेलेत। आपण बघितलं टेनिस क्रिकेटमधील आणखीन एक हिंदीचा जादूगार जाहीर वांद्रिक मॅन फ्रॉम पापडी वसई हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता बघितलं प्रयत्न केला पॉईंटच्या वरून काढला खेळाडू जवळ होता सीमारेषा जवळ आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार आणि हा आलाय एक खणखणीत चौकार। धन्यवाद।
धन्यवाद धन्यवाद। मात्र आपण बघितलं चार धावांनी नक्की नेतृत्व आणि कर्तृत्व कोणाकडून उसणं मिळत नाही ते स्वतःला निर्माण करावं लागते आणि तोच फटका मात्र आपण पहिला फलंदाजाच्या बॅटमधून आपण पॉईंट दिशेने चेंडू गलीमधून खेळला आणि सलग चार धावांसाठी। यावेळी मात्र आपण बघितलं चांगला फटका पाहायला मिळाला आहे खेळाडू यावेळी बघितलं आउट फील्ड फास्ट आहे चेंडूने मात्र दिलाय चकमा आणि आलाय पुन्हा एकदा चौकार चौकार। धन्यवाद धन्यवाद। चौकार आलाय डीबेन लाईव्हची टीम प्रवीण पाटील अँड कंपनी आपण पाहतोय समोरच्या एंडकडून मात्र चांगलं टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते। डीबेन लाईव्हची टीम नारंगी गावचे सुपुत्र सातत्याने चांगलं काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। यावेळी बघितलं चौकार आलाय आणि धावांचा वेग मात्र वाढला गेलाय। आता बघितलं तर ज्या प्रकारचा खेळ हवा आहे तो खेळ पाहायला मिळतोय। हा चेंडू पुन्हा एकदा कुठलाही खेळाडू नाहीये लेगच्या दिशेने चेंडू जातोय सरळ 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 चार धावांसाठी आणि पुन्हा येतोय चौकार। धन्यवाद उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज। त्यानंतर आपण बघितलं तर मालिकावीर आणि क्षेत्ररक्षक या ट्रॉफ्या ज्या आपण बघितलं तर त्या आल्यात देवका मोटर्स यांच्या माध्यमातून त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो। नक्कीच त्यांचं सुद्धा कार्य खूप महत्त्वाचं आहे। आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करू शकतो म्हणून विचार बदला आयुष्य बदलेल। मित्रांनो आयुष्य खूप सुंदर आहे। यावेळी बघा टॅप होता चेंडू करण्याचा प्रयत्न सिंगल मात्र केलाय सिंगलने आपण बघितलं तर एकच धाव मात्र इथे पूर्ण केली जाते आणि एका धावेनी सुद्धा आपण बघितलं धावसंख्या आता मात्र रोटेट होत आहे। धावसंख्या जर बघितली तर 24 धावा। छत्री पावसाला थांबवू शकत नाहीये परत पावसात उभं राहण्याचं धाडस देते। आत्मविश्वास माणसाला जिंकून देऊ शकत नाही परत जिंकण्याची प्रेरणा देते। आत्मविश्वास वाढवणं जरुरी आहे। चांगला चेंडू टप्प्यावरती टाकलाय आणि आपण बघितलं षटक क्रमांक 2 खेळ पूर्ण झालाय। 2 षटकानंतर धावा आहेत त्या म्हणजे आपण बघितलं तर GT इंटरप्राइजेस 24 धावा 1 गडी बाद येणारे 18 चेंडूचा खेळ बाकी आहे। डीजेकडे जाऊया धूनला घेऊया आणि पुन्हा एकदा समालोचन कक्षाशी जोडूया। धन्यवाद धन्यवाद। आपण बघितलं अतिशय कडक ऊन आपल्याला पाहायला मिळतो। जितना कठीण संघर्ष होगा जित भी उतने शानदार होने वाली है और एक क्रिकेट काफी लाजवाब देखने को मिलता हुआ चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच जर आपण बघितलं तर संकट येण्यापूर्वी मित्रांनो कधी त्याचा विचार करू नका आणि जर संकट आली तर त्यावरती अशा प्रकारे तुटून पडा। जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच रचला गेला पाहिजे अशा प्रकारचा खेळ आपल्या मैदानावरती पाहायला मिळतोय। 2 तुल्यबळ संघ एका साईडला आपण बघितलं तर गावदेवी जयसर तर एका साईडला आपण बघितलं ST इंटरप्राइजेस या 2 संघामध्ये चालू असलेला हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। स्वर्गवासी हरेश घरसमोती चषक ऑलराऊंडर चषक 2023 आपण हा सामना अनुभवतोय। याची देही याची डोळा जबरदस्त आयोजन जबरदस्त नियोजन असलेली स्पर्धा आपण बघतोय। उमेळमान क्रिकेट क्लब आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय। स्पर्धेचे शिल्पकार आपण बघितलं तर एका साईडला मुकेशजी पाटील अनिरुद्ध पाटील भुलेजी गरज प्रसादजी पाटील दीपू पाटेकर आणि त्यांची सर्व टीम सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार। 2 षटक आणि धावसंख्या 24 धावा आव्हान आहे ते म्हणजे 59 धावाचं 18 चेंडूचा खेळ बाकी आहे। 18 चेंडू आणि 35 धावांचे आव्हान। यावेळी बघायचा पहिला चेंडू हा चेंडू बघा दोघांच्या मधून मात्र आपण म्हटलं आउटफील्ड थोडीशी स्लो आहे चेंडू मात्र जातोय का सीमा रेषा पार आणि चेंडू गेलाय आर्या पार सीमा रेषा पार। धन्यवाद धन्यवाद। 17 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आणि 31 धावांची आवश्यकता आहे। वेळ नाही काळ बदलतो दिवस नाही रात्र बदलतो दिवा नाही वाद बदलतो परिस्थितीनुसार तुम्हालाही बदलावं लागेल। क्रिकेटमध्ये बदलाव जाणं जरुरी आहे। चेंडू बघा आपण पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलाय यावेळी मात्र सिंगलकडे जाईल का
बघायचं आहे मात्र खेळाडू व्यवस्थित पुरलाय. 16 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे, 30 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडू 30 धावा एस टी एंटरप्राइजेस खाडिया संघाला. एका साईडला गावदे विदाई सर, तर एका साईडला एस टी एंटरप्राइजेस, दोन संघांमध्ये आपण बघतोय. जीटी इंटरप्राइजेस आणि एका साईडला गाव देवी दहिसर. दोन संघामध्ये आपण ही स्पर्धा पाहतो. दोन संघ मात्र तुल्यबळ संघ आहेत. विजय कुठेही जाऊ शकतो, जो सर्वोत्तम खेळ करेल तो जिंकेल. पराभव आणि माणूस कधी संपत नसतो, परंतु ज्यावेळी तो प्रयत्न करता सोडतो त्यावेळी तो संपतो. प्रयत्न मात्र आपण बघितला दोन्ही साईडने चालू आहे, प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. यावेळी ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न आपण बघितला तर फलंदाज इज अ गॉन, फलंदाज इज बाद, ओई टू आउट. पंधरा चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. कभी इधर कभी उधर वाला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. कुठला संघ जिंकेल आणि नेहमीच मित्रांनो, कधी ज्यावेळी कठीण प्रसंग येतात त्यावेळी तक्रार करू नका, कारण देव असा डायरेक्टर आहे ना, कठीण भूमिका चांगल्या कलाकाराला देतो. यावेळी ती भूमिका तुम्हाला निभावावी लागेल. तर आता आपण बघितलं तर 15 चेंडूचा खेळ बाकी आणि 30 धावांची आवश्यकता आहे जी टी इंटरप्राइजेस आपण बघितलं तर खाडी संघाला. गावदेवी दहिसर संघ 59 डाबाचं आव्हान. गोलंदाज मार्क वरती गोलंदाज आहे तो म्हणजे आशुतोष. फलंदाजीसाठी आलाय नवीन फलंदाज अतुल. ओ चांगला फटका यावेळी आपण बघितला, जागेवरून खेळलाय. चेंडूचं टायमिंग चांगलं होतं आणि यावेळी चेंडू गेलाय सीमारेषा पार आणि हा आलाय दणदणीत षटकार. आता बघितलं आपण षटकारांनी पुन्हा एकदा काय परिवर्तन होत आहे, काय घडेल. अजूनही आपण 14 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा चांगला फटका बघितला आपण, कन्वर्ट केलाय, सरळ गेलाय सीमारेषा पार आणि फलंदाज बघितला आपण. आता आलाय अतुल आणि अतुलनी केलंय आपलं काम तमाम. पुन्हा एकदा दणदणीत षटकार. धन्यवाद. 13 चेंडूचा खेळ आणि 18 धावांची आवश्यकता. खाडी संघ विजयाच्या जवळ चाललाय. ओ यावेळी बघा परिवर्तन, चेंडू खाली राहिला, शेवटचा चांगला चेंडू आपण बघितला. आता 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी धावा करायची आहे, त्या म्हणजे 17 धावा. 12 चेंडू 17 धावा. पुन्हा एकदा आपण डीजे कडे जाऊया, धूनला ऐकूया आणि पुढच्या षटकासाठी येऊया. चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. हा सामना ज्या प्रकारे आपण रंगलाय सजलाय आणि कुठला संघ विजय होईल हे मात्र आपल्याला पाहावं लागेल. मात्र सामन्यामध्ये आता रंगत वाढलंय. सामना आता आपण बघितला तर दोन्ही संघाकडे आहे 50-50 बिस्किट प्रमाणे. सामना आता आपण दोलामय आहे आणि इथून जो आपलं सर्वस्व दाखवेल तोच संघ यावेळी विजय होईल. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे, 17 धावांची आवश्यकता. कुठे जाऊ नका, पाहत राहा
बागतरा उमेनमान क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गवासी हरेश घरत स्मृति चषक ऑलराउंडर चषक 2023 जबरदस्त सामना। दुसरा सामना आजच्या दिवसातील आपण पाहतोय। पहिला सामना आपण बघितला उत्तन बॉईज या संघाने जिंकलाय, एकवीरा नायगाव या संघाला पराभूत केलंय। या संघामध्ये कोण जिंकेल? एका साईडला दहिसर, एका साईडला खाडी। यावेळी आपण बघितला चेंडू पुन्हा एकदा आपण सरळ 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 जातोय, 6 धावांसाठी षटकार। धन्यवाद डीजे, धन्यवाद। 11 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता यावेळी। गावदेव दहिसर संघ मात्र आता थोडासा बॅकफुटला आलाय आणि कुठे सामना होता आणि कुठे फिरवला नक्कीच दाद द्यावी लागेल फलंदाज अतुलला। अप्रतिम फलंदाजी अतुल यांच्या माध्यमातून बॅट तळपली अतुलची, सामना सटकतो का काय गावदेवी दहिसर या संघाकडून। मात्र कमबॅक करावा लागेल, प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल। हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता, गलीमधून खेळलाय, चेंडू जातोय दन 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 दन, मात्र आउटफील्ड थोडी शिसलो आणि शेवटच्या अंतिम क्षणाला चेंडू थांबलाय 2 धावांसाठी। दोन धावे आता बघितलं धावसंख्येकडे आपण, तर धावसंख्या बघितली तर जवळजवळ 51 धावा 51 रन्स आपल्याला स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत आहेत। 8 धावांची आवश्यकता अजूनही। पुढचा चेंडू यावेळी बघा, चेंडू अभेत आहे, गडी बाद होतोय का, इज गॉन ओ यू टू आउट, चांगला झेल पकडला गेला अंतिम क्षणी, मात्र आपण बघितला फलंदाज बाद होत असताना। धन्यवाद डीजे, 8 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी। जीटी एंटरप्राइजेस खाडी या संघाला कशा प्रकारचा येणारा खेळ येणारा वेळ मात्र ठरवेल, मात्र माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेले सांगता येणार नाहीये। यावेळी मात्र हा खेळ काय बोलतोय, तर ह्या खेळामध्ये 8 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे। एका साईडला आपण बघितलं तर गावदेवी दहिसर आहे, तर एका साईडला आपण बघितलं तर जीटी एंटरप्राइजेस खाडी आहे। कुठला संघ विजय होईल हे सांगता येत नाहीये, कारण क्रिकेटचा खेळ हा एक आपण बघितला तर अविस्मरणीय खेळ आहे। शेवटच्या अंतिम क्षणाला कुठला संघ जिंकेल हे सांगता येत नाहीये। यावेळी बघा पुन्हा एकदा कलाटणी कलाटणी, आलाय मोड आलाय ट्विस्ट सामन्यामध्ये, इज गॉन विकेट। तर आमच्यामध्ये पद्मावती माता प्रसन्न क्रिकेट क्लबचे खेळाडू पराग मात्रे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांनासुद्धा वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा। तर नक्कीच आज वाढदिवससुद्धा आपण साजरा करू, पराग यांचा एक चांगलं व्यक्तिमत्व आपण बघतोय। पद्मावती माता प्रसन्न क्रिकेट संघाचे खेळाडू आहेत। तर आता बघायचं आहे तर समीकरण, 7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे, पण हॅट्रिक वरती आहे यावेळी आपण बघितलं तर गोलंदाज अमित या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक आपल्या नावावर करेल का हेही पाहणं फार फार आणि फार जरुरी आहे। 7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता। पुढचा चेंडू यावेळी बघितला आपण, नक्की शपालून खेळण्याचा प्रयत्न यावेळी, मात्र फसलाय, षटक संपलंय आणि आता राहिले 6 चेंडूचा खेळ आणि 6 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता। 6 चेंडू 8 धावा डीजेकडे जाऊया, धुवून घेऊया आणि पुन्हा एकदा शेवटच्या षटकासाठी येऊया।
धन्यवाद नवीन गोलंदाज मैदानावरती आला हितेश। हितेश वरती खूप मोठी जिम्मेदारी आहे कारण एका साईडला आपण बघितला गितेश आणि एका साईडला आलाय अतुल। अतुल ज्यांनी आतापर्यंत जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन केलंय, आपण बघितलं 3 षटकार त्याच्या फलंदाजीतून पाहिलेत, 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी जी टी एंटरप्राइजेस खाडी संघाला। एक साईडला आपण बघितलं दहिसर तर एक साईडला खाडी, कुठला संघ विजय होईल? प्रेक्षकांच्या नजरा लागल्या, युट्यूब वरती बघणाऱ्या प्रेक्षकांच्या नजरा लागल्या आहेत, कोण विजेता ठरेल? 6 चेंडू 8 धावा, पहिला चेंडू खाली राहिलाय, कहानी में आई ट्विस्ट और कहानी इंटरेस्टेड, क्या होगी पिक्चर का एंड ये भी देखने वाली बात होगी। 5 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता फलंदाजी वरती आहे अतुल अतुल आणि अतुल, ज्याने आतापर्यंत 3 षटकार मारलेत आणि या सामन्यामध्ये घेऊन आलाय जी टी एंटरप्राइजेस खाडीला। ओ यावेळी बघा खेळाडू नाही आहे, सिंगल पूर्ण केलाय, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? खेळाडू पडलाय, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा पूर्ण होतोय आणि या दोन धावेनी समीकरण आहे, 4 चेंडू आणि 6 धावेंची आवश्यकता, कंपल्सरी चेस आहे लक्षात ठेवा, सामना टाय वगैरे नाही आहे, कंपल्सरी चेस करावी लागेल। 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता, 4 चेंडू 6 धावा, एक साईडला दहिसर तर एक साईडला आपण बघितलं जी टी एंटरप्राइजेस खाडी। ओ बॅकफुटला गेलाय पुन्हा एकदा, ओ यावेळी सामना संपवलाय फलंदाज अतुल यांनी आणि जी टी इंटरप्राइजेस खाडी संघ विजय ठरलाय। तर नक्कीच कॉंग्रॅच्युलेशन जी टी एंटरप्राइजेस खाडी आणि गावदेवी दहिसर, हार्ड लकत लेकिन तुम्ही या स्पर्धेत आलात आणि चांगला खेळ दाखवला त्याबद्दल पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने तुमचे आभार व्यक्त करतो। तर मॅन ऑफ द मॅच साठी नक्कीच आपण पाहणार आहोत 8 चेंडूमध्ये 27 धावांची खेळी करणारा दुसरा तिसरा कोणी नसून तो फक्त अतुल अतुल आणि अतुल आहे। जहीर भाई आमच्याकडे जरा वळायचं आहे, जहीर भाई तर मॅन ऑफ द मॅच साठी आपण आमंत्रित करणार आहोत जयेश घरत यांचे पिता श्री तुकाराम घरत यांच्या हस्ते आपण अतुलला मॅन ऑफ द मॅच आणि मकरंद म्हात्रे साहेब या दोघांच्या हस्ते एक टी शर्ट आणि एक कॅप दिली जाणार आहे। तर अतुल यांना मॅन ऑफ द मॅच आपण देतोय, जहीर भाई